मराठ्यांना आरक्षण देऊन भाजपच बाईट झाला. गिरीश महाजन यांची मनोज सरांगे पाटलांवर टीका. मनोज सरांगे राज्य सरकारचे हट्टी बाळ. नवनाथ वाघमारेंची सरांगेंवर खरमरीत टीका. कवी नारायण सुर्वेंचं घर आहे कळल्यावर चोरट्याला पश्चात बुद्धी. माफी मागत चोरट्यानं सामान ठेवलं परत. पुण्यातल्या बेकायदा हॉटेलवर पुन्हा बुलडोझर. फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल दुकानांवर कारवाई. ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर महापालिकेची दुसरी कारवाई. अभिनेत्री रकुलप्रीत सिंगच्या भावाला अटक. ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अमनप्रीतला अटक. हैदराबाद पोलिसांनी अमनप्रीतला ठोकल्या बेड्या. उद्धव ठाकरे जी हैं, इनके साथ विश्वासघात हुआ है और इसी बात की पीड़ा बहुत सारे लोगों के मन में है. शंकराचार्य उद्धव ठाकरेंच्या पाठीशी. उद्धव ठाकरे सोबत राजकीय विश्वासघात झाल्याचा ज्योती मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वर आनंद यांचा आरोप. नाना पटोलेंना मुख्यमंत्री पदाचे वेध. नाना पटोलेंच्या गळ्यात भावी मुख्यमंत्री पदाचा विणा. विठू माऊली नानांना पावणार का याविषयी उत्सुकता. हर्षवर्धन पाटलांकडून इचलकरंजीची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी. हर्षवर्धन पाटलांच्या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. विशाळगडावरील दगडफेक प्रकरणी 400 ते 500 जणांवर गुन्हे दाखल. 21 आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात. आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. जुलैला अमित शहा पुणे दौऱ्यावर. 5,000 भाजप पदाधिकाऱ्यांची घेणार अधिवेशन. शरद पवार 6 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर तर पुण्यामध्ये उद्या शरद पवारांचा बालगंधर्व मध्ये कार्यक्रम. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची 288 जागांवर चाचपणे. अनौपचारिक गप्पांमध्ये प्रफुल्ल पटेल यांची माहिती. माहितीमध्ये माढा लोकसभेसाठी प्रस्ताव ठेवला होता. अजित पवारांची अनौपचारिक गप्पांमध्ये माहिती. अदानी हिंडनबर्ग प्रकरणातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. दिल्लीतील बुबारीमध्ये बाबा केदार यांच्या प्रतिकात्मक मंदिराचा निषेध. केदारनाथमधील धार्मिक अनुयायांमध्ये नाराजी. नोएडामधील नैनिताल बँकेचा सर्व्हर हॅक. 16 कोटींपेक्षा जास्त रक्कम 89 खात्यांमध्ये ट्रान्सफर. 17 जुलैला मोहरम निमित्त राणीबाग खुली राहणार. सुट्टीच्या दिवशी पर्यटकांना बागेची सफर करता येणार. महादेव बेटिंग ऍपचे बीड कनेक्शन. बीड पोलिसांची मोठी कारवाई. बीडमधून चालवल्या जाणाऱ्या सट्ट्यावर छापा. कल्याणमध्ये पावसाची रिपरिप सुरूच. पावसामुळे कल्याण कचोरे टेकडीवरील दरड कोसळली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. नगर मनमाड महामार्गाचं काम धीम्या गतीनं. महामार्गावर अनेक अपघात. महामार्ग लवकर तयार करण्याची स्थानिकांची मागणी. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.